भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाबाबत केलेल्या वक्तव्याला काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघातील आमदार अभिजित वंजारी यांनी आक्षेप घेतला आहे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या अनास्थेला बंब यांच्यासारखे आमदार आणि सरकार जबाबदार आहे अशी टीका वंजारे यांनी घेतली आहे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निर्मिती राज्यघटनेनुसार केली आहे त्यात बंब यांनी ढवळाढवळ धोड़ करू नये असं आमदार वंजारे यांनी म्हटलंय भाजप आमदार प्रशांत बंब यांनी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची मुळात गरजच नाही असा वादग्रस्त विधान केला आणि त्यानंतर शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांच्या विधानाचा निषेध करत तीव्र रोष व्यक्त केलाय आता याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आहेत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा बंब फुटलेला दिसतो मला तो लीक झालेला आहे याचं कारण असं की भरकटेल स्टेटमेंट द्यायचं काहीही बोलायचं प्रशांत बंबच्या वडिलांनी त्या ठिकाणी विधान परिषदचा मतदारसंघ बनवला होता का, हो का? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ की कोणाच्या आंधडात मिळालेले काय ह्या मतदारसंघ ज्या शिक्षकांना आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर आगपा पाखड करत आहे अत्यंत दुर्दैवी या चुकीचं आहे ज्या शिक्षकांकडनं हे सरकार किंवा कोणतंही सरकार सातत्यानं बारा महिने चोवीस तास काम करून घेते शिक्षणाशिवाय त्या ठिकाणी सेन्ससचं काम करायचं घरोघरी फिरायचं उन्हातानात फिरायचं कोरोनाच्या काळामध्ये आमच्या सर्व शिक्षकांनी राज्यातल्या त्यांनी त्यांची ड्युटी बजावली आपल्या कुटुंबाची आपल्या जीवाची परवा न करता त्या ठिकाणी ते राब राब राबले अशा शिक्षकांना तुम्ही शिव्या देता यांनी सार्वजनिक माफी मागितली पाहिजे शिक्षकांची ज्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रावर यांनी आगपाखड केलेली आहे त्याच्यावर यांचंसुद्धा फेलिवर आहे प्रत्येक आमदाराचं फिलीवर आहे आणि म्हणून त्यांनी शिक्षकांना नको ते दूषणं देण्यापेक्षा स्वतःचा त्यांनी त्या ठिकाणी विचार करावा आणि म्हणून त्यांनी सार्वजनिक माफी मागावी अन्यथा शिक्षक संघटनांच्या वतीनं पदवीधर संघटनांच्या वतीनं दिवसेंदिवस हा असाच माहोल तयार होत राहील आणि जेव्हा केव्हा शक्य असेल तर यांचा बंब आता मी लिकेज झालेला आहे मी सांगितलंच तुम्हाला यांचा बंब चोवीसपर्यंत पूर्ण आम्ही रिकामा करून टाकू पूर्ण बंब यांचा रिकामा करून टाकू आणि यांना घरी पाठवण्याची व्यवस्था करू तर प्रशांत बंब यांचा जो वक्तव्य आहे तो चुकीचा आहे त्यांनी सार्वजनिक माफी मागावी शिक्षकांची पदवीधरांची नाही तर शिक्षक आणि पदवीधर संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत अभिजित पंजारी त्यांनी दिलाय कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट